नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय उत्सव रंग यूट्यूब चॅनल। 18 फेब्रुवारी शनिवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री। महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची पूजा आराधना करण्यासाठीचा हा सर्वोत्तम दिवस। आपण सुद्धा या दिवशी जवळपासच्या शिवालयात म्हणजेच महादेवांच्या मंदिरात नक्की जा। ज्या ज्या वस्तू भोलेनाथांना प्रिय आहेत त्या सर्व वस्तू शिवलिंगावर मनोभावे अर्पण करा। आणि सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही एक उपाय सांगत आहोत, हा उपाय सुद्धा आपण नक्की करा। मित्रांनो, या उपायामुळे तुमच्या जीवनात कितीही मोठं दुःख असू द्या, संकट असू द्या, किंवा मनातील एखादी इच्छा आहे जी अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे, किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला एखादा मोठा आजार झालेला आहे, तो बरा होण्यासाठी आपण हा उपाय महाशिवरात्रीस नक्की करून पहा। मित्रांनो, महाशिवरात्रीस रात्री 12 वाजता आपण हा उपाय करायचा आहे। हे पहा, महाशिवरात्रीस आपण दिवसभरात तर महादेवांची पूजा करणारच आहोत। या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, स्नानादिने निवृत्त व्हायचं आहे आणि शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगाची मनोभावे पूजा करायची आहे। शिवलिंगावर बेलपत्र, पांढऱ्या रंगाची फुलं, चंदन अर्पण करायचं आहे। ही सर्व पूजा करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या महामंत्राचा आपण जप नक्की करा। ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण अवश्य करा, किंवा ज्यांना पूर्ण ग्रंथ वाचणं शक्य नसेल त्यांनी फक्त या ग्रंथातील 11वा अध्याय जरी वाचला तरी हा पूर्ण ग्रंथ वाचल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल। आणि मित्रांनो, एक विशेष वस्तू जी आपण महाशिवरात्रीस रात्री 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे बोर। मित्रांनो, बोर हे सुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे, तर असं बोर आपण शिवलिंगावर महाशिवरात्रीस रात्री 12 वाजता अर्पण करायचं आहे। हे बोर अर्पण करण्यापूर्वी आपण शिवलिंगावर तांब्याभर जल नक्की अर्पण करा। शिवलिंगावर बेलपत्र, चंदन, पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करा। अक्षत म्हणजेच न तुटले फुटलेले थोडेसे तांदूळसुद्धा शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत। आणि हे सर्व झाल्यानंतर आपण 7 बोरं घ्यायची आहेत। 7 बोरं एक एक करून शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत। आणि ही अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र आपण निरंतर बोलायचा आहे, हा मंत्र जप करायचा आहे। आणि त्यानंतर मनोभावे हात जोडून आपल्या मनातील इच्छा महादेवांसमोर बोलून दाखवायची आहे। आपल्या जीवनातील जी काही दुःख आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, ती दूर करण्यासाठी मनोमन प्रार्थना आपण महादेवांजवळ करायची आहे। आता हे सर्व झाल्यानंतर जी बोरं आपण शिवलिंगावर अर्पण केलेली आहेत ती बोरं 5 ते 7 मिनिटांनंतर किंवा आपण जो मंत्र जप करत आहात तो केल्यानंतर ही बोरं आपण उचलून घ्यायची आहेत। आणि एक एक करून प्रत्येक दिवशी एक अशा प्रकारे 7 दिवस ही 7 बोरं आपण जी व्यक्ती आजारी आहे किंवा जी व्यक्ती पीडित आहे किंवा तुमच्या घरात पैसा येत नाही तर जी कमावती व्यक्ती आहे त्या व्यक्तीस हे बोर आपण खाऊ घालायचं आहे। 7 बोरं आपण शिवलिंगावर अर्पण केलेली आहेत तर एक एक अशी 7 दिवस ही 7 बोरं आपण त्या व्यक्तीस खाऊ घालायचे आहेत। मित्रांनो, या उपायामुळे तुम्ही बघाल की काही दिवसातच त्या व्यक्तीचा कितीही मोठा आजार असेल तो नक्की बरा होईल। कमावत्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय तर त्या व्यक्तीला नोकरीमधून किंवा तो उद्योगधंदा करतोय तर त्यामधून मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल, घरात धन पैसा येऊ लागेल। तुमच्या मनातील जर एखादी इच्छा आहे तर ती इच्छासुद्धा या उपायामुळे नक्की पूर्ण होईल। महाशिवरात्रीनिमित्त हा विशेष उपाय आपण सुद्धा नक्की करून पहा। महादेवांची असीम कृपा तुमच्यावर बरसल्याशिवाय राहणार नाही। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।